नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोना संशयितांची प्रकृती स्थिर असून 8 जणांपैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका संशयिताला स्वाईन फ्लू असल्याचं निष्पन्न झालं आहे. जिल्हा प्रशासनानं कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आहे. 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आम्ही एकूण 15 सॅम्पल पाठवले होते. 16 एकूण 15 सॅम्पल आम्ही पाठवले होते. त्याच्यानंतर काल आम्ही परत 2 सॅम्पल पाठवले. तो एकूण जे आम्ही 17 सॅम्पल पाठवले आहेत त्या 17 सॅम्पलपैकी 8 अहवाल आला आहे. बाकी 9 अहवाल अजून अपेक्षित आहे येणे, तो अजून आला नाही आहे. आणि ते 8 अहवाल जे आहेत ते कोरोना व्हायरस निगेटिव्ह आहेत. त्यापैकी जो 1 व्यक्तीचा अहवाल आहे तो स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आहे. आणि त्याचा जो ट्रीटमेंट आहे ते आम्ही आमची जे वेगळी जी पद्धती आहे त्या पद्धतीने आम्ही करणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुरुवातीला जे मी 7 देशांचे नाव सांगितला होता की त्या देशातून जे काही लोक आले आहेत त्यांना कंपल्सरली जे आहे ते क्वारंटाईन करायचे जे आहे, त्याच्यामध्ये आता 3 अजून देश आहेत त्यांचे नाव जे आहे ते ॲड झाले आहेत. त्या देशाचे नाव आहे दुबई, सौदी अरेबिया आणि USA. या ठिकाणाहून जे काही लोक येतील या सर्वांना आम्हाला कंपल्सरली जे आहे ते क्वारंटाईन करावं लागणार आहे. जेव्हा मी कंपल्सरी क्वारंटाईन म्हणतो याचा अर्थ आहे की त्या लोकांना क्वारंटाईनसाठी आम्ही जी वेगळी व्यवस्था केली आहे त्या व्यवस्थेमध्ये आम्ही त्यांना ठेवणार आहे आणि त्यांच्यावर आम्ही जो मॉनिटरिंग आहे ते करणार आहे. दुसरा जो प्रकार आहे तो होम क्वारंटाईनचे आहे. इतर कुठल्याही देशातून किंवा ठिकाणाहून लोक आले तर मग त्यांना आम्ही होम क्वारंटाईनवर ठेवणार आहे. आणि होम क्वारंटाईनवर ठेवण्यापूर्वी त्यांचा पूर्ण ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर जे आम्ही ऑन द स्पॉट व्हेरिफिकेशन करणार आहे आणि त्यांची स्टॅम्पिंग, जेणेकरून त्यांना ट्रेससुद्धा करता येईल आणि त्यांनासुद्धा या गोष्टीची आठवण होत राहील की ते लोक होम क्वारंटाईन आहे, या पद्धतीने आम्ही त्यांची स्टॅम्पिंगसुद्धा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त पोलीस विभागाचे जे बीट कॉन्स्टेबल आहे त्यांच्यामार्फतसुद्धा ही निगराणी आम्ही करणार आहे की ते त्यांचे घरी ते राहत आहे की त्यांचे घरातून बाहेर निघाले आहेत. जर आम्हाला अशी माहिती मिळाली की ते त्यांचे घरी ना राहता इकडे तिकडे फिरत आहे असं दिसून आले मग त्यांना आम्ही कंपल्सरी क्वारंटाईन हॉस्पिटलमध्ये करणार आहे. 2-3 गोष्टी आहे मला थोडासा सांगावे असं वाटते की कुठल्याही प्रकारचे जे केसेस आहेत सध्या आमचे जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह फक्त एकच व्यक्ती आला आहे. पण काही ठिकाणी जे आहे ते जे संशयित व्यक्ती आहे त्यांच्याऐवजी आम्ही संशयित रुग्ण किंवा रुग्ण असा शब्द वापरतो आहे. तर मला असं वाटते की संशयित रुग्ण किंवा रुग्ण असा शब्द जे आहे जर पॉझिटिव्ह झाला आहे मग ठीक आहे, पण जर त्याचा सॅम्पल पाठवला आहे आणि तो क्वारंटाईनमध्ये ठेवला आहे तो संशयित रुग्ण असा शब्द मला वाटते वापरणे योग्य राहणार नाही, कारण की मग तो एक सोशल स्टिग्मा होऊन जाते. तो व्यक्ती शब्द वापरला तरीही मला वाटते तो योग्य राहील. निरीक्षणाखाली प्रिझम्प्टिव्हला काय म्हणणार मराठीमध्ये? निरीक्षणाखाली व्यक्ती असा जर शब्द वापरला तर आपण सगळे लोक एक असा एक डेव्हलप करू.